राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकींचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून यामध्ये 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार असून यासाठी 23 डिसेंबरपासून नाम निर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आज दिनांक 22 डिसेंबर रोजी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे। याबाबत संपूर्ण निवडणुकींच्या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती दिली आहे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी। कोपरगाव तालुक्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 29 ग्रामपंचायतीची निवडणूक ही 15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे। त्याच्या अनुषंगाने संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपले नामनिर्देशन पत्र तहसील कार्यालय कोपरगाव येथे सादर करू शकणार आहेत। दिनांक 31/12/2020 रोजी छाननीची प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे। छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर उमेदवार पात्र किंवा अपात्र ठरून 4 जानेवारी 2021 रोजी माघारी आपण याच ठिकाणी ठेवलेली आहे आणि 4 जानेवारीला माघारी झाल्यानंतर त्याच दिवशी आपण चिन्ह वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यानंतर मग उमेदवारांना प्रचाराकरता कालावधी दिला जाणार असून 15 जानेवारी 2021 रोजी या ग्रामपंचायतीचं मतदान पार पडणार आहे।